सच दिखाते हैं सच क्योंकि हम हैं लोकतंत्र के चौथे स्तंभ। कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर आणि पुण्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे आतापर्यंत अनेक लोकांना आपला आधार गमावा लागला। अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, अनेकांना आपले प्राण गमवावे लागले। आपण कितीही हे संकट भरून काढायचा प्रयत्न केला तरीही हे संकट भरून निघत नाही। म्हणून फूल नाही तर फुलाची पाकडी म्हणून प्रत्येकाने आपल्या परीने महाराष्ट्राच्या संकट काढी आपण ह्या राज्याचे रहिवासी आहे म्हणून मदत करावी। ह्या हेतूने राडेगाव शहर काँग्रेसतर्फे शहरातील नामवंत व्यावसायिक तथा कार्यकर्ता वर्गाकडून मोठ्या प्रमाणात निधी गोळा करण्यात आली। शहरवासियांना शहर काँग्रेसतर्फे विनंती करण्यात आली होती की शक्य होईल तेवढी मदत करून ह्या पुण्याच्या कामात सहकार्य करावे। या निमित्ताने तहसील कार्यालय येथे मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत 50,100 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट उपविभागीय अधिकारी स्नेहा उबाडे यांना देण्यात आला। यावेळी तालुकाध्यक्ष अरविंद भाऊ फुटाणे, शहराध्यक्ष प्रदीप भाऊ ढुणे, अरविंद भाऊ दाम गाडगे, पवन छोरिया, बंदिश पिंपरे, बाळूभाऊ लढी, हमीद पठाण, सय्यद लियाकत, कुंदन कांबळे, सय्यद अफसर अली, गजानन पाल, बादशाह काजी, निलेश हिवरकर, शुभम चिडाम, अकरम खान, निखिल पावडे इत्यादी उपस्थित होते। अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळे ज्या लोकांचं अतोनात नुकसान झालं आहे त्या नुकसानाला नुकसानाची काहीतरी प्रमाणात भरपाई व्हावी म्हणून राळेगाव काँग्रेसच्या वतीनं आम्ही या ठिकाणी 50,100 रुपयाचा निधी आज SDO कार्यालयात आम्ही या ठिकाणी सुपूर्द केला आणि या निधीसोबत सर्व आमच्या त्या लोकांच्या सद्भावना त्यांच्यासोबत राहील। प्रतिनिधि गुड्डू मेहता, राड़ेगांव, यवतमाल। समाचार और विज्ञापन के लिए संपर्क करें D1 न्यूज यवतमाल, मुख्य संपादक नसीब खान। मोबाइल नंबर है 72 76 70 70 57।